जेवढी तुम्ही एखाद्या आजोबाच्या डोळ्यातलं पाणी सहज काढता त्यापेक्षा सुद्धा लहान मुलाच्या निरागस्तेवर मात करत अक्षरशः आणखीन त्याच्या पदरात निरागस्ता टाकता इतकी प्रचंड मोठी किमया तुम्हाला साधली आहे. या बालगीतांचा प्रवास कुठून सुरू झाला? पहिलं बालगीत तुम्ही केलं कुठलं होतं? मी याच्याशी सांगतो की 98 मध्ये मी विंदा आणि पाडगावकरांची खूप बालगीतं केली होती. विंदा पाडगावकर शांताबाई खूप केली होती. स्वप्नात पहिली राणीची बाग, एकदा काय झाले, म्हणजे तेव्हाची आठवण अशी आहे की केतकी माटेगावकर जी आता अनेक चित्रपटातून लोकांसमोर येते, तेव्हा ती 4 वर्षाची होती. तिने माझ्याकडे विंदांचं अब केवढा फणस आई आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही असे गाणं गायलं. त्याच्यानंतर मी आणि संदीपजी एकत्र काम सुरू केलं तेव्हा मी त्याच्या नेहमी मागे लागायचं की तू लहान मुलांविषयी काहीतरी लिही, लहान मुलांसाठी लिही. तो म्हणायचा नाही रे मला तो तेवढं मला सांगू नकोस, बाकी तू कुठलाही विषय सांग. आणि मला नेहमी असं वाटतं की लिखाणामध्ये किंवा संगीतामध्ये पण दोनच प्रकार असतात, एक तर अस्सल किंवा कम अस्सल. ते असं ह्यांच्यासाठी त्यांच्यासाठी असं काही नसतंच. जो माणूस दिवस असे की कोणी माझा नाही मी कोणाचा नाही ही ओळ लिहू शकतो, तोच माणूस लहान मुलांसाठी नक्की लिहू शकेल असं माझं म्हणणं होतं. आणि जे त्यांनी खूप खरं ठरवलं ती खरी टेन्शन आलं होतं हा मागे लागला म्हणून लिहिली मी ती गाणी सगळी. स्वप्नातली राणीची बाग एका अर्थी जर अगदी शब्द वापरायचा झाला तर ती फुलली त्या ठिकाणी. हो म्हणजे तो इतका सहज झाला होता. म्हणजे तो मला म्हणायचा बालगीत लिही कि म्हणून असं आलं की मी एक दिवस जाताना आमच्या कार्यक्रमाच्या दौऱ्यामध्येच अग्गो बाई ढग्गो बाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ असं त्या ओळी सुचायला लागल्या मला. तर आता मी काय लगेच कॅटेगरी केली त्याची हे बालगीत होते का काय होतं. मला तो साऊंड एवढा आवडला शब्दांचा मी पटकन मोबाईलवर टाईप केलं सगळं आणि ती लिहून काढली कविता तशीच राहिली. मग एक दिवस त्यांनी बघितली, चाल लावली त्याला आणि असंच ते सादर केलं आणि त्याला वन्स मोर आला जसं आपला मगाशी विषय झाला होता. प्रचंड झाला पुण्यात मला आठवतं यशवंतराव चव्हाणला तुफान वन्स मोर आणि लक्षात आलं की अरे हे काहीतरी तुम्हाला म्हटलं आता तू बालगीत लिही. म्हटलं बाबा रे हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे कारण बालगीत लिहिणं खरोखर वाटेल तर बाकी मोठ्यांना रडवणं सोपं आहे पण छोट्यांना एक 2 मिनिटं बसून ठेवणं फार अवघड गोष्ट आहे माझ्या अनुभवातून सांगतो मी. कारण त्यांना काय असं नसतं ना की आपण तिकीट काढलोय तर आपण टाया वाजवल्या पाहिजेत, चेहरा चांगला ठेवला पाहिजे असं काही नसतं. त्यांना नाही आवडलं तर उठून निघून जाऊ शकतात ते बाहेर. तर ते चॅलेंज होतं खूप आणि मला मी स्वतः घाबरलो होतो. आणि मला आठवत आहे की बालगीत लिहायची म्हटल्यानंतर मी अरे काय 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 असं झालं. मग एक दिवस सगळं टेन्शन बाजूला ठेवलं म्हटलं आपण आपल्यासाठी लहान मुलांच्या विषयीची गाणी लिहायची मग त्याला बालगीतं म्हणूत किंवा न म्हणू देत. मग ते जेव्हा क्लिअर झाली म्हणजे कॉन्सेप्ट त्याला मग बाकीचा सगळा बांध फुटला. मग तो सगळ्याच कविता असं नाही केलं की आता बालगीताचं प्रोजेक्ट करूया असं नाही. 8 चांगली गाणी जमल्यानंतर हे डोक्यात आलं की आपण अल्बम करूया. आणि मला असं वाटतं ही सगळ्यात आयडियल प्रोसेस असते अल्बमसाठी गाणी करण्यापेक्षा आपल्या जमलेल्या चांगल्या गाण्यांचा अल्बम करणं. म्हणजे आधी गाणी तयार व्हावीत आणि त्यानंतर त्याचा कारण सहज जमल्यासारखा एखादा अल्बम व्हावा. त्याच अल्बम मधलं एक बालगीत पिल्लू विल्लू पिल्लू ग अजून भलत टिल्लू ग अजून भलत टिल्लू ग काय गोड आहे वा काय बात आहे. लहान मुलांची निरागस्ता वारणार अक्षरशः गाणं आहे. अरे गोड बातमी या निमित्ताने अजून देतो की दिवाळीची भेट म्हणून सगळ्या पोरांसाठी आणि थोरांमधल्या पोरांसाठी सगळ्यांसाठी मिळून हे आगोबाई ढगोबाई नावाचं एक पुस्तक आता बाजारात आलेलं आहे. म्हणजे आमचं आगोबाई ढगोबाई पार्ट 1 पार्ट 2 या दोन्हीमधली गाणी प्लस थोडीशी ऍडिशनल याच्यामध्ये कविता आहेत. आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनचं चंद्रमोहन कुलकर्णींनी फार सुंदर त्याचं डिझाईन केलंय. म्हणजे आता गाल गुब्बू गोरे गये जे आपण बघितलं तर ते त्यांनी माझ्या डोक्यात जे होतं ते ते व्यवस्थित मी सलील तुला असं सांगणार आहे की याची जी अर्पण पत्रिका लिहिलेली आहे ती अफलातून आहे. मला असं वाटतं ती अर्पण पत्रिका इथे तू म्हणून दाखवावीस. खरं तरी जरा वेळ काढून वाचायची आहे. मी त्यातले जे महत्वाचे पार्ट आहेत तेवढे वाचून दाखवतो की कोणाकोणाला अर्पण केलंय. कॉमिक्स मधला वेताळ, फॅन्टम, मॅड्रिक्स, लोथार, नारडा, बहादूर, फ्लॅश गार्डन,
शेरलॉक होम्स, फास्टर फेडे, आनंद कुमार, किशोर चांदोबा, विचित्र विश्व, रद्दीतून किलोवरती घेतलेली ढिगवर पुस्तकं आणि आजोबांच्या कुशीतल्या गोष्टी, चार्ली चॅप्लिन, लॉरेल हार्डी, मिकी माउस, डोनाल्ड डक, स्नो व्हाईट अँड सेव्हन ड्वार्फ्स, ब्लॅकबियर्स घो, स्टार ट्रेक, छोटा चेतन, वाड्यातलं ग्राउंड, लक्ष्मीकडा मंदिर मधलं जंगल जिम, घसरगुंडी, आटल्यांच्या घराशेजारच्या उमऱ्यातली ढोली, घाणेकरांच्या घराशेजारची लपाछपीची अंधार कोठडी, डब्बा एक्सप्रेस, विषामृत, लंगडी, लंडन लंडन, 125 रुपयाचा क्रिकेटचा रबरी बॉल, निम्मी पिसं उडालेली बॅडमिंटन शटल्स, गटिंग तुटलेल्या लाकडी बॅडमिंटन रॅकेट्स, रमेश काकांनी धरायला दिलेला पतंग, क्रिकेटचा बॉल जप्त करणाऱ्या गुरमिंटबाई, भाड्याने आणलेल्या छोट्या सायकली आणि खेळून झाल्यावरती जिन्याजवळच्या छोट्या मोरीत नळाला तोंड लावून ढसाढसा प्यायलेलं पाणी, कुल्फीच्या गाडीची घंटा, बर्फाचा गोळा, मटका कुल्फी, आईस्क्रीमच्या रिकाम्या कपांना येणारा वास, हौदाचा दगडी ओटा, पाण्यातले छोटे काळे मासे, खडबडीत पांढरा चाफा, शंकराचं गार देऊळ, काळा नंदी, जोशांच्या बागेतल्या रात्राणी तास, जिन्यातली फळी उडालेली रेल्वेची खिडकी, थंडीत शेवग्यावरती दिसणारे सुरवंट, रात्री जेवताना लांबून ऐकू येणारा आगगाडीचा भोंगा, पत्र्यावरच्या पागोल्यातून पडणारा पाऊस, उन्हाळ्याचा वास असलेली परीक्षेनंतरची सुट्टी, वाड्यातली दोस्त कंपनी आणि लहानपणचा मी, या साऱ्यानं। सलीम, मला सांगा, हा लहानपणचा मी जो आहे, अशा 10 वर्ष म्हणजे साधारणतः एक 2 पिढ्या आपल्याला म्हणता येतील, अशा पिढ्यांसाठी कार्यक्रम केले, त्यात बालगीतं होती। 10 वर्षामध्ये मुलांच्या आयुष्यात खूप फरक पडला नाही? इंटरनेट आलं, अनेक गोष्टी आल्या, माध्यमं आली खूप मोठ्या प्रमाणावर, मुलांची मानसिकता बदलली, अधिक असुरक्षितता आली? 100% आली। आणि इतका मी साधा फरक सांगतो ना, की कार्यक्रम सुरू झाला तेव्हा प्रत्येक कार्यक्रमानंतर सीडी घेऊन लोक सही घ्यायला यायचे, आता सीडी पेक्षा डाऊनलोडच करतात गाणी सगळे, कोणाकडे सीडी हातात दिसतच नाही, कारण जमाना इतका बरोबर या 10 वर्षात हा मोठा बदल झालेला दिसला। आणि ह्याच्या बरोबरच तुम्ही जे म्हणताय की प्रत्येक गोष्टीची ओव्हर अवेलेबिलिटी आणि त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीशी नसलेलं पक्क कनेक्शन, की हे ये मग हे नंतर करू, आणि ह्याच्यात मला सगळ्यात धोक्याचा हा वाटतो की आपल्या घरातली जी मोठी माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत, त्यांच्या बाबतीत आत्ताची लहान मुलं खूप अशी की हा मी यांच्याशी नंतर बोलतो, आता मी जरा कामात आहे, तर आपल्याला जो सहवास आजीआजोबांचा मिळाला, ज्या पद्धतीने आपण तासांतास गप्पा मारायचो, कारण आपल्याला त्यामानाने ऑप्शन्स कमी होते आणि हा सगळ्यात गोड ऑप्शन वाटायचा, तो ऑप्शन अजूनही त्यांच्यासाठी सगळ्यात गोडच आहे, पण ती मुलं त्याच्यापासून लांब जात आहेत। तर मला भीती अशी वाटते, विशेषतः इथे असलेले आजी आजोबा आणि अमेरिकेत असलेली त्यांची नातवंड यांना ते वेबकॅमवरनं गोष्टी सांगतात, ते त्याच्यावर समाधान मानतात, पण हे काही खरं नाही। मला असं वाटतं की हे ही जी तुटतायत धागे, हे मला फार भीतीचे वाटतात। असुरक्षितता सगळ्याच बाबतीत आहे, रस्त्यावर जसं संदीप मगाशी म्हटलं जाताना, शाळेत आहे आज, वाढती ओझी आहे दप्तराची, पण ह्या सगळ्या पलीकडे मला असं वाटतं की एक लहान मुलाचं घर त्याला मिळणं, हे जे पूर्वी आपल्याला घर मिळायचं ते कुठेतरी त्याला उसवलंय। याच लाईनीवरती सांगायचं, त्यांचं भविष्य काय आहे, करिअर आणि किती ऑप्शन्स, आणि काय, मला तर आजकाल त्या परीक्षांची नावं पण कळत नाहीत, दर आठवड्याला काहीतरी चालू असतं, त्यांचे मार्ग ते शोधतीलच, कारण ती या काळात जन्मलेली मुलं आहेत, त्यांची मुलं या मातीत आहेत, त्यामुळे ते त्यातनं सरावतील कदाचित। मला जी भीती वाटते ती त्यांच्या मनामध्ये कुठेतरी पोकळी निर्माण होऊन राहू नये, यूज अँड थ्रो आपण ज्याला म्हणतो, की कुठलीही गोष्ट त्यांच्या सुखाच्या व्याख्या या मोठं घर, त्याच्यामध्ये आलिशान गाडी, आणि तरुण पिढीच्या बाहेर सांगायचं तर एखादी मिरवायला गर्लफ्रेंड, हे सगळं असलं की आपण श्रीमंत असतो, ही कुठेतरी व्याख्या आयुष्याची होऊ नये असं मला वाटतं। याच्या पलीकडच्या ज्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित किती पैसे टाकल्या तरी मिळत नाहीत कधी, अगदी खरं आहे। आणि ही काळजी अशी वाटते की आत्ताची लहान मुलं फार गोड आहेत, म्हणजे असं नाही बिघडले, गोड लहान पुरच आहेत, पण आई वडील जर का दिसत नसतील ना महिन्यान्महिने, तर खूप अवघड होऊन जातं। स्वतःच स्वतः ज्यावेळेला मूल वाढतं आणि ज्यावेळेला 4 हाताने ते वाढवलं जातं, त्यावेळेला निश्चित फरक असतो दोन गोष्टी। 10 वर्षातला आणखीन एक फरक काय सलील जाणवतोय म्हणते, की 10 वर्षापूर्वी जेव्हा तुमचा पहिल्यांदा कार्यक्रम झाला तेव्हा शुभंकर गात नव्हता, शुभंकर नव्हता, 8 वर्षाचा शुभंकर नव्हता, आणि एकीकडे असा आयुष्यातला क्षण की आपल्या वाढदिवसाला वडिलांनी दिलेली हार्मोनियमची पहिली भेट आणि त्यानंतर त्यांची झालेली ताटातूट, वडिलांचं आयुष्यात नसणं आणि एकीकडे कार्यक्रम सुरू करता करता शुभंकरचं आयुष्यात येणं आणि त्यानंतर शुभंकरचं गाणं आपण प्रेक्षक म्हणून समोर बसून ऐकणं, काय सांगशील?
नाही ते मला असं वाटतं की जे आजपर्यंत मी चांगलं काम केलं तर ते लोक आपल्याला आशीर्वाद देतात. अनेक आजी आजोबाचे असे डोक्यावर हात ठेवतात की तुमचा हात फक्त हातात घ्यायचा आणि ते आशीर्वाद जे देतात ना त्या सगळ्या आशीर्वादाचं फलित म्हणजे माझी दोन मुलं आहेत शुभंकर आणि अनन्या. कारण मला बेस्ट मोमेंट कधी वाटते की जेव्हा ते दोघं जण असे माझ्या दोन हातावर झोपलेले असतात आणि मी त्यांना गोष्ट सांगत असतो. इतकं सुंदर माझा परफॉर्मन्स मला स्वतःला कधीच वाटला नाही की मी त्या दोघांना गोष्ट सांगत असतो दोन हातावर घेऊन आणि ते गोष्टी तयार करतोस. हो म्हणजे मधली सुट्टीतले सगळ्या बहुतेक गोष्टी मी तयार केलेल्या होत्या आणि त्यांना तर खूप असं आता विश्वास आहे की शी ही वाचली आहे ही नाही तू कर वा. आणि ते मग असं असतं की तो तुमचा क्रिएटिव्ह आर्टिस्ट वगैरे खूप झाला आता हा खरा क्रिएटिव्ह आर्टिस्ट इथे खरा परफॉर्मन्स आहे हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. एकदा मला आठवतं एक गाणं खरं तर मी गायलं अल्बममध्ये पण मी समोर बसलो होतो संदीप आणि शुभंकर स्टेजवर होते आणि तेव्हा त्यांनी आजीचं एक कडवं गायलं होतं त्याच्यातलं ते गाणं असं होतं की बाबा म्हणतो हाय जॉनी आई म्हणते शंपू आजोबा म्हणते खंडेराव आजी म्हणते गणपू. आजीचं कडवं असं आहे की आजी म्हणते जन्मभर काढल्या खस्ता केले कष्ट तू म्हणजे त्या सगळ्याची शेवट गोड असली गोष्ट नुसतंच कथा पुराण झालं देव काही दिसला नाही कुशीत येतोस तेव्हा कळतं कृष्ण काही वेगळा नाही. तेव्हा मला आठवत आहे की जसं ज्याला आपण अंडरस्टँडिंग म्हणतो ना की या ही ओळ किंवा याच्या पुढची आजोबांची ओळ त्यांनी ज्या पद्धतीने म्हणली तेव्हा मी आणि संदीपनी फक्त एकमेकांकडे कटाक्ष टाकला की बापरे हे आपल्याला सहन करणं फार अवघड आहे. हा शुभंकरचा परफॉर्मन्स कारण त्याचा व्हॉइस कुठल्याही गाण्यामध्ये ज्या इनोसन्सनी येतो ते सगळ्यात मला असं वाटतं गुदमरवून टाकणारी गोष्ट जी असते ती इनोसन्स असते. वा ते आजीचं आता विषय निघाला म्हणून सांगतो की हे कळवं आमच्या दोघांचंही सगळ्यात लाडकं आहे. आजीवरची एक कविता सादर करतो की जे तिने खडतर आयुष्य कदाचित सगळ्यांच्या आजींचं ही थोडी बहुत मॅच होणारी कहाणी असते प्रत्येकाच्या आयुष्यामधली. तर या आजीवरच्या कवितेमध्ये मला असं वाटतं की तिचं जे सगळं आयुष्य आतापर्यंतचं जे आहे ते आपण खूप मोठे झाल्यानंतर काहीतरी त्याची चुणूक मिळायला सुरुवात होते. आणि आजी सगळ्यात सोपी गोष्ट वाटते बघा आयुष्यामधली की पटकन जिच्याकडे जाऊन काही सांगावं काही मागावं असं. तर मला असं वाटतं की या माणसाने एवढं अवघड आयुष्य झेललेलं असतं आतापर्यंत त्यामुळे ती एवढी सोपी होऊन जातात खरं सांगायचं. तर आजीवरची कविता सादर करतो की मला ना सारखं वाटतंय की मला आजीला काहीतरी विचारायचंय की मला ते आठवत नाही. मला ना सारखं वाटतंय की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये. म्हणजे वाड्यामध्ये अशोकाची नक्की किती झाडं होती किंवा माझ्या एका चुलत आजोबांना रयजी असं अगदी वेगळं टोपण नाव का होतं किंवा हे असंच काहीतरी नाही. किंवा आवडणारी किती माणसं खरं तर आवडली नव्हती वा न आवडलेल्या गटात पडलेली खरं तर किती माणसं आवडली होती किंवा तुझ्या हातची म्हणून गाजलेली आमटी तुला स्वतःला किती आवडायची हे असंही काही नाही. तिच्या स्वच्छ शुभ्र सुरकुत्या आणि त्यात लपून गेलेलं मूळचं धीट धीट उग्र सौंदर्य आणि पेशीतली सोशिकता आणि चिवट्टा आणि सराची गणितं बालपणापासून सोडवताना जमलेले हिशोबीपण नि द्वेष मायेचे कधी उघड दिसणारे कधी खोल दडलेले चोर कप्पे नि प्रत्येक नातवंडा गणित उजळत गेलेला आजीपण नि अजूनही आयुष्याच्या डोळ्याला डोळे देणारे घारे हिरवे डोळे यांच्या माझ्या जन्मापासून पाहत आलेल्या एक संध अहर्निश लईला की जिला आजी म्हणतात वा तिला मला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये. 81 वर्षाची उतरंड रचताना रचूनही कसं वाटतं ग 81 वर्षाची उतरंड रचताना रचूनही कसं वाटतं ग आतल्या कंदिलाच्या काही काचा उजळतात का ग जे काही वाटतं जे काही घडतं जे काही उरतं त्यासाठी इतकं वर्ष इथे असणं आवश्यक असतं का ग कदाचित असलं काही. आजीची तर आता जायची वेळ आली आणि मला सारखी भीती वाटतेय की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये. आजीची तर आता जायची वेळ आली आणि मला सारखी भीती वाटते की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये. मला सारखं वाटतंय की आजीकडे आहे काहीतरी सांगायला पण ती मला सांगत नाही. अलीकडच्या काळात तू रुदनाथजींबरोबर अनेक जाहीर कार्यक्रम केले त्यांचे प्रचंड पॉप्युलर आहेत त्याचबरोबर दिदींबरोबर काही गाणी करण्याचा योग आला. या सगळ्या एकूण प्रवासाविषयी आम्हाला सांगायचं कारण संगीतातलं एक दैवत अशा लोकांबरोबर तुला काम करायची संधी मिळाली त्यातनं निश्चितच भरपूर काही मिळालं असेल. 100% म्हणजे हा असा मी म्हणतो की खूप भाग्याचा काळ आहे की ज्या काळामध्ये हृदयनाथजींचा खूप सहवास मिळतोय त्यांच्या शेजारी बसून गाणं
ऐकणं मुळात त्यांचं हा इतका मोठा अनुभव आहे, कारण खरंच इतका विद्वान व्यक्ती आहेत ते. साहित्यातली पण जाण आणि संगीतातली पण जाण इतकी असणारी व्यक्ती मला असं वाटतं ते एकमेव असतील. आणि कवितेकडे बघायची जी नजर आहे किंवा ते ऍब्स्ट्रॅक्टनेस पण कॉम्पोजिशन मधला जो आहे ना, की आपल्याला कळत नाही की आपल्याला नक्की काय आवडते पण तुम्हाला ते सोडत नाही, असं त्यांच्या स्वररचनांमधली जी मजा आहे. आणि त्यांचा परफॉर्मन्स की ते जे एका गाण्यातनं दुसरं गाणं, त्याच्यातनं एखादी बंदिश ऐकवतात, एखादी ठुमरी ऐकवतात, म्हणजे दर कार्यक्रमाला असं असतं ना की एक वर्कशॉप होतो माझा, कार्यशाळा होती म्हणजे संगीताची, पुन्हा फ्रेश झाल्यासारखं वाटतं स्टुडंट. नुसतं फ्रेश नाही, मला शिकायला मिळतं प्रचंड. आणि दिदींविषयी तर मी काय बोलणार, म्हणजे मला असं वाटतं की कायम लहानपणापासून आपण वेगवेगळ्या दैवतांच्या चित्राकडे किंवा फोटोंकडे बघत असतो आणि आपण एक त्यांचे आवाज इमॅजिन करतो. तर मला नेहमी असं वाटतं की समजा हनुमान उद्या बोलला तर त्याचा आवाज कोणासारखा असेल, तर लहानपणापासून काहीतरी माझ्या मनात आहे की तो दारासिंग जींसारखा बोलेल. रामासाठी कृष्णासाठी अनेक व्हॉइस डोक्यामध्ये येतात, पण ती वीणा घेऊन बसलेली सरस्वतीची मूर्ती जर बोलली तर तिचा आवाज फक्त लतादीदींसारखाची. अगदी बरोबर, असंच वाटतं. दुसरा कोणाचा आवाज तिथे रिप्लेसच होऊ शकत नाही इतकं मी त्यांना मानतो आणि अखंड संगीत विश्व मानतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप भाग्य आहे मोठं. आणि अजूनही त्या संगीतात तितक्याच बुडलेल्या आहेत, तितक्याच कमिटेड आहेत. इमान जे गाण्याचं म्हणतात त्यात काहीही बदल नाही, एक टक्काही कमी नाही. आणि म्हणून त्या हे शिकणार काय आणि प्रचंड मोठं 100% की आज भारतरत्न लता मंगेशकर जेव्हा 70-71 वर्ष गाऊनही पुढच्या गाण्याला त्याच इमानाने सामोरं जातात तेव्हा 72 वर्ष पूर्ण होतात त्यांच्या संगीत कारकिर्दीला. इतका प्रचंड 7 दशकांचा प्रवास, मला नाही वाटत स्वतंत्र भारताच्या किंवा जगाच्या इतिहासात 7 दशकं कोणी गात असेल इतक्या तडफेनं. तर ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की अजूनही ते इमान आहे, ते प्रेम आहे गाण्यावरचं, ते तसंच आहे. तर मी हृदयनाथजींची मला जी पटकन आता डोक्यात येतात ती गाणी एक दोन ऐकवतो. सांगू तरी कसे वयको पुन्हाचे पुन्हाचे श्वास श्वास हसन रात्र गेले दास तुझे नक्षत्रांचे माझ्या तुझ्या घरी सूर ओळखीचे तुला भेटती तुझ्या घरी सूर ओळखीचे तुझ्या अंगणी झी 24 तास एक पाऊल पुढे.